एकाच कुटुंबातील सर्वांनी राजकारणात असणे किंवा सर्वांनी निवडणूक लढविणे याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण राजकीय वा सामाजिक क्षेत्रात काहीच काम न करता कष्टाळू कार्यकर्त्यांना बाजूला सारून केवळ कुटुंबातील जन्मामुळे थेट पाळण्यातून खासदारकीची खुर्ची दिली जाणार असेल तर असे घडू द्यायचे की नाही याचा निर्णय जनतेने घ्यायला हवा. पार्थ पवार हा 29 वर्षांचा तरुण 2014 पर्यंत राजकीय क्षेत्रात नव्हता. त्यानंतरही तो राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात फारसा दिसला नाही. पण तो अजित पवार यांचा पुत्र असल्याने त्याला मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन थेट खासदार करण्याची चर्चा आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंविरुद्धची ही लढत पार्थ पवारला फार अवघड जाणार नाही हे जाणूनच हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पार्थ आणि जय पवार हे दोन पुत्र आहेत. पार्थ पवार थोरला पुत्र आहे. मुंबईत HR कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर 2 वर्ष लंडनला शिक्षण घेऊन पार्थ परतला आहे. या पूर्ण काळात राजकारण वा समाजकारण याच्याशी त्याचा संबंध नव्हता. 2009 साली जिजाई बंगल्याच्या मालकीच्या वादात त्याचे नाव आले. पार्थसाठी हा बंगला महिना 50,000 रुपये भाड्याने घेतला आहे असा जबाब त्याच्या आईने दिला होता. 2013 साली त्याने मुंबईत त्याच्या मित्राची गाडी रागाने फोडली आणि प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचले. दरम्यानच्या काळात ॲमिको ॲग्री, रेवती बिल्डकॉन, FP रियालिटी, भैरवनाथ कन्सल्टन्सी, ॲवा ग्लोबल लॉजिस्टिक, सुतारा ॲग्रो अशा अनेक कंपन्यांत पार्थ पवार संचालक झाला. त्यानंतर 2014 निवडणुकीत अचानक उस्मानाबादला पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारात पार्थ दिसू लागला. अजित पवार यांचा सोशल मीडिया सांभाळणारा हा पुत्र राजकारणात येणार अशी तेव्हा चर्चा होती. त्यानंतर एकदम 2018 साली पार्थ पवार पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात दिसू लागला. मावळ मतदारसंघातील पोस्टरवर त्याची छबी दिसू लागली. 2019 साली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्याने राज्यपालांची भेट घेतली. पार्थ पवारचे राजकारण आणि समाजकारण इतकेच मर्यादित आहे. पण आता त्याला खासदारकीचेच तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.